कडधान्य घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रॅक्टर चुलबंद नदी पुलावर असंतुलित होऊन चक्क 30 फूट खोल नदीत कोसळून एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी लाखांदूर ते पवणी राज्यमार्गावरील लाखांदूर नदीच्या चुलबंद नदीवरील पुलावर घडली होती। तथापि 2 जखमी युवकांपैकी एकाचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे। राधेश्याम मधुकर ढोरे वय 23 वर्ष राहणार सावरगाव असे उपचारादरम्यान मृत युवकाचे नाव आहे। सविस्तर असे की गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सावरगाव येथून ट्रॅक्टर क्रमांक MH36L7150 मध्ये कडधान्य घेऊन लाखांदूर येथे येण्यासाठी निघाला असता लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या पुलावर येताच मागेहून भरधाव वेगाने टिप्पर आल्याने ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि तब्बल 30 फूट खोल नदीत ट्रॅक्टर कोसळला। या अपघातात ट्रॅक्टरवरील अण्णा रामचंद्र पारदी यांचा जागीच मृत्यू झाला होता तर राधेश्याम मधुकर ढोरे वय 23 वर्ष व राष्ट्रपाल सावजी ठाकरे वय 50 वर्ष गंभीर जखमी असल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते। मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात व नंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। नागपूर येथील रुग्णालयात राधेश्यामवर उपचार सुरू असतानाच त्याचा 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघातातील जखमी राष्ट्रपालचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। राष्ट्रपालवर ब्रह्मपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत।